28 वर्षांच्या सुनीता यांना दोन्ही किडन्या नाहीयेत. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या सुनीता आणि त्यांचे पती अकलू राम सांगतात की गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पोटदुखीवर उपचारासाठी ते बरियारपूरमधल्या एका रुग्णालयात गेले होते. इथे गर्भाशयाचं ऑपरेशन होणार होतं पण सुनीता यांच्या दोन्ही किडन्या काढण्यात आल्या. पवन के पकड के जेल में पकड़ाय प्रशासन के कहिए उनको किडनी किडनी देवा दीजिए. नहीं एक को को किडनी देवा दीजिए. नहीं तू को देगा एक भी देगा. हमारा बाल बच्चा छोटा छोटा है कौन देखेगा. वहां से चंदा मांग मांग के लाता है तो यहाँ कह रहे हैं. मन में आता है जे बच्चा सके कौन देखेगा कौन पढ़ाए लिखाएगा. मर जाएंगे तो भी लड़ जाएगा. पप्पा किसी को पोस नहीं. मम्मी पोस लेता है बाकी पप्पा से कभी नहीं होता. पानी बहुत कम पीते होंगे. हाँ ओ मैं बात सुनते हैं पानी पी लेते हैं. डॉक्टर साहब बोलते हैं कहते हैं डायलिसिस पर कितना दिन जिएगा. किडनी लगवाइए तो कौन किडनी देगा जो लगाएंगे. पति को सेटे नहीं करता है तो किससे मांगे. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सुनीता यांच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदवली. या FIR मध्ये 4 आरोपींचा समावेश आहे. त्यापैकी फक्त पवन कुमार नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुझफ्फरपूरचे पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी BBC ला सांगितलं की या प्रकरणात पवनला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल. तक्रारीत ज्या RK सिंगचा उल्लेख करण्यात आला आहे त्याच्या विरोधातही साक्षीदार मिळाले आहेत. पवन कुमारजवळ वैद्यकीय उपचारासंबंधी कोणतीही पात्रता नाही आहे. त्याने बिहारमध्येच एका डॉक्टरकडे कंपाऊंडरचं काम केलंय. या सर्व आरोपींपैकी कुणाचाही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नाहीये असंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून सुनीता आणि त्यांचे पती हॉस्पिटलच्या चक्रा मारतायत. सुनीता सध्या मुझफ्फरपूरच्या SKMCH रुग्णालयात भरती आहेत. आठवड्यातून 3 वेळा त्यांचं डायलिसिस करण्यात येतं. यहां भर्ती हुआ था फिर यहां से फिर पढ़ने गए फिर वहां से रख के 2 महीना इसके बाद फिर यहां भेज दिया. तो बोले उसको घर हम घर लेके जाते हैं. तो बोला घर लेके जाओगे तो मर जाएगी ये. तो वहां रहोगी तो जाओ घर पे रहना तो अपना डायलिसिस करवाते रहना. जिंदा रहेगी जब तक रहेगी तब तक अपना डायलिसिस करवाते रहना. अब तुम्हारे नसीब में जितना दिन रह जाए क्या करें. हमारे पास तो पैसे सहाय नहीं सब कुछ कर सकते इसके आगे. सुनीता यांच्यासोबत जे घडलं ते एका बोगस डॉक्टरचं काम आहे असं दिसून येतं. बिहारमध्ये 4 ते 5 लाख बोगस डॉक्टर्स आहेत. प्रशासनाकडून ग्रामीण चिकित्सकांना प्रशिक्षण दिलं जात आहे पण हे काम संथगतीने होत आहे. सुनीता आणि त्यांच्या पतीच्या सांगण्यानुसार याच क्लिनिकमध्ये सुनीताचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्याच्या 4ही बाजूंना शेत आहे. बंद पडलेलं हे क्लिनिक पहिल्या नजरेत कोंबड्यांच्या खुराडासारखं वाटतं. FIR मध्ये या रुग्णालयाचं नाव शुभकांत क्लिनिक असं सांगण्यात आलंय. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये या क्लिनिकची जाहिरात आढळून येते. त्यानुसार क्लिनिकच्या संचालकांचं नाव डॉक्टर पवन कुमार आणि डॉक्टर नारायण यादव असं सांगण्यात आलंय. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पवन हा 10वी नापास असून क्लिनिक चालवण्याआधी तो भूतानवरून फळं आणून विकायचा. नोंदणीशिवाय 2 वर्षांपासून चालू असलेल्या शुभकांत क्लिनिकच्या समोर दुसऱ्या बाजूला कृती ऑटो स्पेअर्सचं दुकान आहे. हे दुकान पवनचे लहान भाऊ अविनाश कुमार चालवतात. पवनचे वडील रघुनाथ पासवान मजुरी करतात तर पवनचा एक भाऊ बरियारपूर गावात एक कोचिंग क्लास चालवतो. पवनचा भाऊ अविनाश सांगतात की हे रुग्णालय डॉक्टर RK सिंग यांचं आहे. तेच इथे ऑपरेशन करायचे. पवन इथे फक्त झाडझूड आणि साफसफाईचं काम करायचा. RK सिंग हॉस्पिटल चलावला था. मेरा भाई नजायज में फंसा गया. वो सिर्फ झाड़ू बारू के यहाँ काम करते थे. अब RK सिंग ऑपरेशन की करता था और मरीज को वही लाता था. सबसे वही करता था. 3 मुलांची आई असलेल्या सुनीता यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. SKMCH रुग्णालयाच्या अधीक्षकांचं म्हणणं आहे की अवयव प्रत्यारोपणासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागेल. उसका यहां इलाज कर रहे हैं. अभी उसकी हालत अच्छी है लेकिन वो मरीज तो पूर्णतः ट्रांसप्लांट का केस है और ट्रांसप्लांट हमारे संस्थान में नहीं होता है और इसकी सूचना हम बराबर सरकार को भी देते हैं उनके परिजन को भी बोले हैं लेकिन जब तक संस्था कहीं ये ट्रांसप्लांट हेतु नहीं ले जाया जाता है मरीज हमारे पास जितनी भी सुविधाएं हैं हम उसको प्रदान कर रहे हैं. रेगुलर उसका डायलिसिस कर रहे हैं. शेवटी जाणून घेऊया की दोन्ही किडन्या नसल्यास रुग्णाचं काय होतं. त्याच्याकडे काय काय पर्याय असतात.
अगर किसी मरीज के पास दोनों किडनी ना हो या फिर दोनों किडनी और किसी की फेल कर गई हो, दोनों की स्थिति एक ही तरह की हो गई, तो ऐसे परिस्थिति में मरीज या तो मेंटेनेंस हीमोडायलिसिस पर रह सकता है या फिर किडनी ट्रांसप्लांट के लिए उसको जाना पड़ेगा, गुर्दा प्रत्यारोपण कराना पड़ेगा। लेकिन मरीज का उम्र भी उतना ही महत्वपूर्ण है। अगर मरीज कम उम्र का है तो उसे हमेशा गुर्दा प्रत्यारोपण ही ऑप्शन के रूप में चुनना चाहिए, और अगर कोई डोनर अवेलेबल नहीं है तब वो मेंटेनेंस हीमोडायलिसिस या पेट वाली जो अनवरत डायलिसिस होती है, जिसको CAPD कंटिन्यूअस एम्बुलेटरी पेरिटोनियल डायलिसिस बोलते हैं, उसको वो ऑप्ट कर सकते हैं।